मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा एकशे ऐंशी टक्के जास्त पाऊस पडला आहे त्यामुळे मांजरा नदीसोबतच अनेक नद्यांना पूर आलाय अनेक नागरिकही अडकून पडलेत नागरिकांकरता तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलंय तर अनेक ठिकाणी पाणी शिरल्यानं वाहतुकीचे मार्ग पूर्णतः बंद करण्यात आले बस चालकांनाही पाण्यात गाडी न घालण्याच्या सूचना देण्यात आल्यात नांदेड परभणी या भागामध्येही पाण्याची पातळी वाढवण्याच्या शक्यता वर्तवल्या गेल्यात बोटिंग नि रेस्क्यूचं ऑपरेशन चालू आहे उस्मानाबादमध्ये तेर या गावात पी एस सीमध्ये थोडं पाणी गेलं होतं पण कलेक्टर स्पॉटवर आहेत ते स्वतः जाऊन आले काही पेशंट जे क्रिटिकल नव्हते पेशंट त्यांना थोडं शिफ्ट केलं बाकी परिस्थिती नियंत्रणात आहे आता पावसाचा जोर कमी झालेला आहे त्यामुळे अशी अपेक्षा आहे की परिस्थिती अजून खराब होणार नाही पिकांची परिस्थिती आता अजून खराब होत आहे आधीच खराब झालेली आहे अजून खराब होत आहे म्हणजे मनुष्यहानी किंवा ते होणार नाही त्यादृष्टीनं का काळजी घेतल्या जात आहे औरंगाबाद शहरासह अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळं नुकसान झालंय शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या खामनदीला गेल्या अनेक वर्षांनी पूर आल्याचं बघायला मिळालं शहरातील महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये असणारीच अनेक झाडं यावेळी पडली उन्मळून पडली मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनीही इथली परिस्थिती पाहिली तर अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरामध्येही पाणी गेल्यानं घरातल्या सामानाचंही नुकसान झालेलं आहे सोबत मनपा आयुक्त आहेत ते स्वतः पावसात या ठिकाणी पाहणी करतायत नेमकं काय झालेलं सर फक्त तीन ते चार मिनिटांमध्ये हे झालं हे खरं आहे आपल्याला वैज्ञानिक जे विशेषज्ञ आहे ते असं सांगत आहे की जागतिक पर्यावरणमध्ये जे चेंज होत आहे त्याच्यामुळे असा अकल्पनीय घटना होत आहे तर ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकत आहे की ज्या जेव्हा ओला दुष्काळ येते अथवा दुष्काळ येते आणि आता कॉर्पोरेशनचे कॅम्पसमध्ये चक्रीवादळ आलेलं आहे आणि आपले जे पानसाळा झाड आहे ते पडलेले आहे पर्यावरण आहे अरे पर्यावरणवर पर्यावरणला मनुष्य समृद्ध करू शकत आहे बट पर्यावरणला मनुष्य कंट्रोल नाही करू शकत आहे त्याच्यामुळे कॉर्पोरेशनमध्ये का आला केव्हा आलात त्याच्यावर आपला नियंत्रण नाही आहे बट आपण तत्काल आता ट्री कटिंगची व्यवस्था आपण केलेली आहे तत्काळ रोड ओपनिंग करत आहे आपले पूर्ण महानगरपालिकाचे कर्मचारी अधिकारी लागलेले आहेत त्याच्यावर एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी थोडासा ठळकपणे असं दिसतोय की खाम नदीचं तुम्ही जी स्वच्छता केली त्यामुळे बऱ्यापैकी घरांमध्ये पाणी जाण्याचं टाळलं नाही तर दरवर्षी आम्ही स्वतः जायचो घरात पाणी घुसायचं हा त्याचा परिणाम आहे हे खरं आहे की औरंगाबाद शहरामध्ये खांब आणि सुकना नावाची दोन नदी आहे आणि मागचे इतके शंभर दोन वर्ष आपला विकासाचा काल आहे त्यामध्ये हे नदी कुठे लुप्त झालेली आहे ते आपल्याला माहिती नव्हती मागचे सात आठ महिन्यापासून आपण खाम नदीच्या पुनर्जीवनसाठी स्वच्छतासाठी काम करत आहे आणि त्याप्रमाणेवर सुखनासाठी पण नदीसाठी पण काम करत आहे याच प्रमाणावर या वर्षी पर्टिक्युलरली महानगरपालिकाने आपले नदी नाले जे आहे त्याच्या स्वच्छताची मोठी मोहीम हाती घेतलेली होती त्याचा एक हे परिणाम आहे की मागच्या वर्षी कमी पाऊस होता बट बरेचसे घरांमध्ये पाणी गेला होता बट यावर्षी इतका कमीत कमी वेळमध्ये जास्तीत जास्त पाऊस होऊन पण आपल्याकडे खूप कमी घरांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि कारण की हे नदी दोनही आपले जे आहे ते मोकळे झालेले आहे आणि त्याच्यातून खूप पाणी शहराच्या भरभरून निघत आहे दुसरी गोष्टी औरंगाबाद शहराच्या जे पूर्ण टोपोग्राफी आहे तो अशी आहे की आपल्याकडे चुकी आपण व्हॅलीमध्ये आहे आणि आपल्यामध्ये जे पाऊस होतात ते दोन तीन तासमध्ये पाऊस नेचरली निघून जातात त्याच्या निचरा होऊन जात सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद तिकडे औरंगाबाद येथील शिवना टाकळी प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले शिवना टाकळी प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे मोठ्या संख्येनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर या जलप्रपातामुळे शेतकरी मात्र सुखावले मराठवाड्यासह औरंगाबाद जिल्ह्यात सुद्धा रात्रभर पाऊस पडतोय ग्रामीण भागातील छोटे मोठे नदी नाले भरून वाहू लागलेले आहेत जिल्ह्यातील अनेक पुलांवरून पाणी वाहत आहे त्यामुळे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे ग्रामीण भागातल्या नदी नाल्यांवर पाऊसच पाऊस पडतोय आणि त्यामुळे हे सगळे नदी नाले, पाउस नाले तुडुंब भरून वाहत आहेत दोरीच्या साह्यानं असा रस्ता ओलांडावा लागतोय किंवा पूल क्रॉस करावा लागतोय कारण अन्यथा गावाचे संपर्कच तुटतील अशी परिस्थिती आहे पण तरीही वाहतूक खोळंबा तर होतोय काळजी घेऊन तिथल्या नागरिकांनी प्रवास करावा असं आवाहनसुद्धा केलं जात आहे